नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. तर बघा काय महत्त्वाची बातमी. बेकायदा नियुक्त झालेल्या शिक्षकावर कारवाई, शिक्षण विभागाकडून सेवा समाप्तीच्या नोटिसा. काही संस्था चालक व शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक भरती बंद असताना शिक्षकांच्या बेकायदा नियुक्ती केल्याचे आढळले. याविरोधात आता शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार बेकायदा नियुक्ती मिळवलेल्या शिक्षकावर यात सामील असलेल्या अधिकाऱ्यावर फसवणुकीसह सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. राज्यात शालेय शिक्षण विभागाने 2012 नंतर झालेल्या पटपडताळणीत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याने शिक्षक भरती बंदी केली होती. तरी देखील या काळात शिक्षणाधिकारी आणि संस्थाचालकांनी संगणमत करून तब्बल 4011 शिक्षकांच्या बेकायदा नियुक्त्या केल्या. या शिक्षकांच्या सेवा समाप्तीची कारवाई नुकतीच सुरू झाली असून नागपूर शिक्षण उपसंचालकांनी 52 शिक्षकांना यासंदर्भात नोटीस बजावली. याशिवाय या भ्रष्टाचार करणे राज्यातील 46 प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची नावे समोर आली होती. त्यातील 13 प्राथमिकच्या आणि 33 माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार असून त्यावरील लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षण विभागातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची अपडेट समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर